का परवडत नाही त्यांले प्रश्न करायचे का परवडत नाही त्यांचं नियोजन काय आहे पूर्ण टोटल प्रोडक्ट जे आहे माझ्या दुकान मध्ये ते माझ्या तबेल्याच्या दुधाचे आहे त्याच्यानंतर राहिलेलं दूध आहे त्याचं मी दही लावतो त्याच्यानंतर सकाळचं जे दूध आहे त्याच्यामध्ये मी पेढा तयार करतो दह्याच्या माध्यमातून श्रीखंड चक्का तयार करतो त्याच्या माध्यमातून श्रीखंड तयार होते एवढे प्रोडक्ट मावा खवा मावा गुल्फी सगळे प्रोडक्ट स्वतः तयार करतो माझं दूध होते साधारणतः एकोणास हजार ते वीस हजार किंवा एकवीस हजार आणि आठ ते नऊ हजार रुपये मला पर डे आहात माझे जे लेबर आहे पूर्ण खात्रीशीर आहे त्यांच्या विश्वासावर तुम्ही पूर्ण माझा गोठा सोडलेला आहे तसं मी पूर्ण खर्च याला लागणारा पूर्ण खर्च मजुरी पासून मेडिसिन पासून चारा वगैरे सगळं टोटल गाडीचं पेट्रोल गाडीचं चा डिझेल चारा अव्हेलेबल करणं वगैरे हा जो खर्च खर्च मी जोडत राहतो आणि हे दूध जेव्हा निघते आणि जेव्हा डेअरीवरती येते तेव्हा याचा फॅट निघला जातो आणि जे लोकांनी माझी खरेदी आहे फॅट जो भाव आहे माझा त्या भावानुसार मी यालाही जोडतो बरोबर आणि त्या हिशोबाने माझा याचा हिशोब आहे पूर्ण तबेल्याचा सरासरी एकसष्ट रुपयापर्यंत मला याची सरासरी लिटर पर्यंत दूध पडते रुपये साडेसात सात पॉईंट पाच सात फॅट पर्यंत माझा फॅट येतो तुम्ही दुधापासून पदार्थ पा, बनवता दुधापासून मी पूर्ण प्रोडक्ट तयार करतो माझ्या डेअरीमध्ये जे अव्हेलेबल आहे विक्रीला माझे पूर्ण प्रोडक्ट स्वतःचे असतात एक मतलब म्हणजे दूध विक्री प्युअर दूध बरोबर संध्याकाळच्या टायमाला ताज्या दुधाची विक्री राहते तर माझं सत्तर ते ऐंशी टक्के दूध कॉन्टर वरती ताजं दूध म्हणून विकल्या जाते त्याच्यानंतर राहिलेलं दूध आहे त्याचं मी दही लावतो त्याच्यानंतर सकाळचं जे दूध आहे त्याच्यामध्ये मी पेढा तयार करतो त्याच्या माध्यमातून दह्याच्या माध्यमातून दही विकले जाते त्याच्या माध्यमातून ताक तयार होते दह्याच्या माध्यमातून श्रीखंड चक्का तयार करतो त्याच्या माध्यमातून श्रीखंड तयार होते पूर्ण टोटल प्रोडक्ट जे आहे माझ्या दुकान डेअरीमध्ये ते माझ्या तबिलाच्या दुधाचे आहे एवढं प्रोडक्ट मावा खवा मावा गुल्फी सगळे प्रोडक्ट स्वतः तयार करतो uh, सर आपल्याकडे होशी आहेत uh, संख्याही फार मोठी आहे तुम्ही या मशीनच्या नियोजन कसं करता चाऱ्यांचं नियोजन जर म्हटलं तर मी शेतामध्ये अडीच एकर मी हिरवा हत्तीगवत म्हणून लावलेला आहे तर त्याची वर्षातून चार वेळेस काटन होते तर एक टाइम हिरवा चारा ते हत्ती हत्तीगवत आणायचं आणि एक टाइम सुका चारा तर जा उदाहरणार्थ बरसात मध्ये सोयाबीन असते तूर असते किंवा ज्वारी असते हे जेव्हा आपण निघतो तेव्हा शेतकऱ्यांना याचा साठा करून घ्यायचा आणि गोडाऊनला भरून ठेवायचा चारा आणि एकूण खर्च ह्याचं नियोजन कसं केलं पाहिजे दूध मालकाने चारा आणि एकूण खर्च जर म्हटलं तर चाऱ्याचं नियोजन जे आहे जे आपलं समजा उदाहरणार्थ आपलं जे उत्पन्न आहे दुधाचं याच्यामधून साठ टक्के आपला खर्च जातो चाळीस टक्के आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट राहते साठ टक्क्यामध्ये आपली ढेप म्हशी पशुखाद्य आलं त्यानंतर लेबर मजुरी आली चारा नियोजन आलं हे त्यामध्ये सगळं पकडलं जाते सर तुम्ही ढेप सांगितली किंवा पशुखाद्य सांगितलं तर आपण ह्या पूर्ण दुधाळ जनावरांना पशुखाद्य कोणतं देतात मी पशुखाद्य सीजन वाईज देतो नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी या वेळेमध्ये सरकी डेपचे भाव कमी असतात बरोबर तर या वेळेस मी पूर्ण शुद्ध सरकी डेप खावडतो हो येतो आणि जेव्हा मे जून महिन्यापासून जेव्हा सरकीचे भाव डेपचे भाव वाढतात तेव्हा चना चना आणि गव्हाचं चापळ आणि मका भरडा सर्किट एक असे चार मिक्सर करून देतो बऱ्याच वेळेस गोटा मालकाची शिकायत असते गोटा सुरुवातीला सुरु करता एकदम जोमान आणि काही कालावधीवर गोटा बंद करता किंवा मला दूध व्यवसाय परवडत नाही याविषयी काय सांगाल सर याविषयी मी तुम्हाला आधीच सांगतो की काही लोकांचं असं म्हणणं आहे की त्यांची डेअरी आहे म्हणून त्यांना गोठा परवडतो बरोबर पण हे चुकीची भावना आहे जेव्हा आपण गोठा चालू करतो तेव्हा आपण लक्ष सुरुवातीला देतो तसंच लक्ष जोपर्यंत आपला व्यवसाय चालू आहे तोपर्यंत लक्ष द्यावा लक्ष द्यायला हवं आणि म्हैस जेव्हा वेतल्यानंतर म्हैस एक महिन्यानंतर किंवा दीड महिन्यानंतर जेव्हा हिट वरती येते तेव्हा म्हैस लावायची म्हशीला टूप भरायचं किंवा हेला दाखवायचा दा। म्हैस लावून घ्यायची त्याच्यामुळे जेणेकरून आपली म्हैस गामन राहते गामन राहिले नंतर ते आपल्याला सात महिन्यापर्यंत दूध देते आणि सात महिने दूध दिल्यानंतर आपलं तीन महिने फक्त तिला अंगवार वागवायची लागते त्यामुळे आपू तिच्यामध्ये लॉस मध्ये जात नाही म्हणून जेणेकरून सगळे पहिले लक्ष लावणे याकडे लक्ष द्यायचं जास्त बऱ्याच शेतकऱ्याचा हाच प्रश्न आहे की म्हैस गाभ राहत नाही मशीन ना। आणि ती म्हैस विकावे लागते नंतर त्याचं कारण असं की गाभ न राहण्याचं कारण आपल्या मशी जर घरी बांधलेल्या असतात कंटिन्यू ठांग मध्ये तर तिला मिनरलची गरज असते तिला मिनरल देणं फार अत्यंत गरजेचं आहे मिनरलच्या माध्यमातून तिची शारीरिक जे कमतरता असते ते भरून निघते त्याच्या माध्यमातून येणं मिनरलच्या माध्यमातून आपल्याला मिळत राहते सर सर्वात प्रश्न आहे तुम्ही डेअरी चालवता आणि डेअरी बरोबर हा गोटा सांभाळता तर ह्या दोघांचं नियोजन कसं करता किंवा सांगड कशी घालता डेअरी आणि गोठ्याचं नियोजन असं की माझ्या गोठ्यावरती मी लेबर लावून लावलेले आहे इथं मी दिवसातून एक वेळेस केव्हाही एक राऊंड मारतो एका राऊंड मध्ये दिलं की लक्षात येऊन जाते आणि माझे जे लेबर आहे पूर्ण खात्रीशीर आहे त्यांच्या विश्वासावरती मी पूर्ण माझा गोठा सोडलेला आहे त्यांना असं सांगितलं की आपलं म्हणून करायचं त्यांच्या विश्वावरती मी पूर्ण माझा गोठा सोडलेला आहे की त्यांचं जे पगार आहे तो उधळा पगार आहे म्हणजे कॉन्ट्रॅक्ट आहे त्यांचा सांगे तात्पर्य की त्यांना मी एक हजार रुपये महिनाप्रमाणे मी एका म्हशीचा एक हजार रुपये महिना त्यांना देतो पर महिस एक हजार तर ज्यांना जेवढे एक लेबर जेवढ्या म्हशीच काम करेल तेवढा त्यांना पगार मिळतो जेव्हा यांना घरी जायचं असते ते तेव्हा हे त्यांच्या ठिकाणी त्यांचा दुसरा एक लेबर बोलवून देतात आणि घरी जातात बरोबर येऊ देत नाही बरोबर त्याच्यामध्ये आजार कोण कोण देतात आणि त्या आजाराची काळजी तुम्ही कशी घेता आजार येणे मतलब म्हणजे त्याच्यामध्ये सुरुवातीला जेव्हा म्हैस वि तेव्हा तिच्याकडे एक आठ दिवस चांगलं लक्ष द्यायचं तिच्या खाद्यावरती आणि थोडं तिला ताप आहे का टेम्परेचर आहे का टेम्परेचर घ्यायला लावतो मी माझ्या लेबरला टेम्परेचर घेतल्यानंतर तिला मिनोलेक्स मिनोलेक्स प्लस अँटीबायोटिक देऊन द्यायचं दहा दहा एम एल सकाळ संध्याकाळ सकाळ तीन टाइम कंटिन्यू देऊन द्यायचं म्हणजे जेणेकरून मशीला थकवा येत नाही आणि म्हैस आजारी पडत आणि राहिला मश्छाडीचा प्रकार गोटा साफसफाई चांगली ठेवायची दूध पूर्ण काढून घ्यायचं मछाडीचं प्रमाण नाही सारखं राहते तीनशे लिटर दुधामधून मला माझ दूध होते साधारणतः एकोणवीस हजार ते वीस हजार किंवा एकवीस हजार जसा फॅट कमी जास्त होत राहतो रोज दोन पॉईंट तीन पॉईंट किंवा पाच पॉइंट बरोबर किंवा याच्या माध्यमातून दोन तीन हजार रुपये समजा पेमेंट कमी जास्त होत राहते माध्यमातून माध्यमातून याच्या मला रोजचा खर्च आहे अकरा ते बारा हजार रुपये आणि आठ ते नऊ हजार रुपये मला पर डे राहतो पर डे पण बरेच शेतकरी म्हणतात की दूध व्यवसाय परवडतच नाही का परवडत नाही याविषयी काय सांगाल सर का परवडत नाही त्यांना प्रश्न करायचे का परवडत नाही त्यांचं नियोजन काय आहे बरोबर ज्या जनावरांची किंमत पन्नास हजार आहे ते जनावर घेतात ते नव्वद हजाराला का परवडत नाही बरोबर तुम्ही विचार करतात शेतकरी म्हणतात की आपण आता आता माझी विहाली आता एकच महिना आला आता हिले लावायची नाही हिच हे लावली हे। बारुण। बारुण। तर हे दूध देणार नाही आठवून जाईल बरोबर त्याच्यामुळे त्यांना परवडत नाही मग त्याच्यानंतर तुम्ही म्हैस गेल्यानंतर एका महिन्यात तिला आणि तिला लावा ना हिटवर आली तर लावून टाका तिला ते घामन राहिले तर डबल दुप्त दिल ना बरोबर डबल दुप्त करेल तुम्हाला हा गोटा सुरू करताना किंवा आतापर्यंत या व्यवसायामध्ये अडचणी कोण कोणत्या आल्या अडचणी मला आता आजपर्यंत काहीच आलेली नाही आहे कारण माझ मी जो गोठा चालवतो आहे त्याचं माझ्याकडे नियोजन आहे पूर्ण चारा आधी नियोजन पद्धत म्हणजे चारा भरपूर स्टॉक करून ठेवणे आणि त्याच्यानंतर म्हशी आणणे वाळवणे किंवा विकणे हे त्याच्यानंतरचा प्रश्न आला सर आपल्या गोट्यामध्ये प्रकारच्या म्हशी आहेत किंवा कोण कोणत्या जातीच्या म्हशी आहेत आपल्या गोठ्यामध्ये साधारणतः ऐंशी टक्के म्हशी मुर्रा जातीची जा आहे आणि दहा टक्के म्हशी मालवा आहे आणि काही मेंढा म्हणून देते मेंढा आहे काही गावरान आहे अशा ऐंशी टक्के मुर्रा जातीच्या जा मशी बरोबर चांगल्या दुधासाठी किंवा चांगल्या उत्पन्नासाठी म्हैस कोणती निवडली पाहिजे चांगल्या दुधा चांगल्या क्वालिटीच्या दुधासाठी म्हैस म्हटलं म्हणजे मुर्रा दुधायला क्वालिटी चांगली दुधाला फॅट ही आणि दूध ही चांगलं लंबा टाईम चांगला लंबा टाईम दूध देते त्याआ मुर्रा मैस चांगली ही जी मुर्रा म्हैस सांगितली तुम्ही आपण खरेदी करताना काळजी कोणती घेतली पाहिजे खरेदी करताना काळजी म्हशीची अशी घेतली पाहिजे की म्हैस ची वेद कितवा आहे बर आणि म्हैस ची कातडी नरम आहे आणि म्हैसीचे जे स्तन आहे ते मोक मोकळे पाहिजे अशी काळजी घ्यायला हवी बरेच तरुण आज सुशिक्षित बेकार म्हणून आहेत रोजगार नाही आणि अशा काही तरुणांना दूध व्यवसायामध्ये उतरायचं आहे तर ह्या तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल माझं तरुणांना एकच म्हणणं आहे की दूध व्यवसायामध्ये जो शेती करतो तरुण शेतीजोड उद्योग फार चांगला व्यवसाय आहे शेतीजोड उद्योग असा आहे की आपली शेती आपल्या घरी जर चार एकर पाच एकर जरी शेती असली तर त्याने चार ते पाच म्हशी वागवायला काही हरकत नाही कारण त्याच्यामध्ये पन्नास टक्के चारा जर त्याचा घरचा झाला तर त्याला चार पाच म्हशीच्या माध्यमातून त्याचं शेणखत जे निघेल ते आपल्या घरचे शेतीमध्ये जर टाकायचं तिथलं आपलं उत्पन्न दुपटीनं वाढते शेणखतामुळे शेतीचं आणि इकडल्या जे उत्पन्न आहे त्याच्यावरती शेतीचा खर्च चालत निघत राहतो त्याच्यामुळे शेतीजोड शेती उद्योग फार महत्वाचा आहे हा तरुणांनी व्यवसाय चालू करताना सुरुवातीला एक किंवा दोन म्हशी घ्यायच्या आणि म्हशी घेताना जास्त हाय क्वालिटीच्या म्हशी घ्यायच्या नाही मीडियम म्हशी घ्यायच्या जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपण काय करतोय आपलं जर एका जनावरांपासून पाचशे रुपये जर उत्पन्न असलं पर दिवसाला तर आपलं एक जण एक महिस जर असली तर दहा दिवसाला आपला पाच हजार रुपये उत्पन्न होते त्याच्या माध्यमातून दोन हजार रुपयाची ती डेप जाते आणि राहिलेले तीन हजार हे आपण आपल्या शेतीला खर्चामध्ये लावायचे आणि शेतीचं जे उत्पन्न येणार आहे वर्षातून एक वेळेस ते आपलं निव्वळ उत्पन्न शिल्लक राहायचे शेतीमध्ये भरघोस उत्पन्न वाढवता येईल आणि त्या माध्यमातून शेतीचा व शेतकऱ्याचा नक्कीच विकास होईल सर तुम्ही आम्हाला आमच्या मॉडर्न शेती या युट्यूब चॅनलला संपूर्ण वेळ दिली आणि पूर्ण महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांना मार्गदर, मार्गदर्शन केलं त्याबद्दल आमच्या मॉडर्न शेती परिवारामार्फत आपले खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या या दुग्ध व्यवसायाला व डेअरी फार्मला आमच्या खूप खूप शुभेच्छा पुन्हा भेटूया